श्री एमएनएस न्यूज लाइव में आप सभी का स्वागत करती हूँ। आइए आज कुछ खास खबर देखते हैं। मोदी बोले चाय चाय, योगी बोले गाय गाय, जनता बोले भाजपा को बाय बाय। महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी के अध्यक्ष अशोक चव्हाण ने किया साकुली में आह्वान। महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी की ओर से निकली गई संघर्ष यात्रा। भंडारा जिले के साकुली में होती आयोजित सभा में कांग्रेस के प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण ने राज्य के भाजपा सरकार की नीतियों का जमकर समाचार लेते हुए उपस्थित जन समुदाय को आह्वान किया कि मोदी बोले चाय चाय, योगी बोले गाय गाय और अब जनता बोले भाजपा को बाय बाय। कांग्रेस की ओर से समूचे राज्य में वर्तमान राज्य सरकार की गलतियां नीतियों से किसान बेरोजगार परेशानी को लेकर जनता के सामने संघर्ष यात्रा के माध्यम से जन जागृति अभियान शुरू किया है। विदर्भ के पूर्वोत्तर जिला गोंदिया से संघर्ष यात्रा की शुरुआत की गई। भंडारा जिले के साकुली में सभा का आयोजन किया गया था। इस अवसर पर विधानसभा के विरोधी नेता राधा कृष्ण विखे पाटिल, पूर्व अध्यक्ष मानिक राव ठाकरे के साथ साथ राज्य कांग्रेस कमेटी के वरिष्ठ नेतागण उपस्थित थे। विरोधी पक्ष नेता राधा कृष्ण विखे पाटिल और मानिक राव ठाकरे ने भी जनसभा को मार्गदर्शन किया। प्रस्तावना पूर्व विधायक सेवक बाबू वाघाय ने करते हुए जिले के किसानों की खस्ता हालत को अवगत कराया। इस अवसर पर जिले कांग्रेस के सभी पदाधिकारी एवं कार्यकर्ता बड़ी संख्या में उपस्थित थे। आइए देखते हैं हमारे भंडारा ब्यूरो चीफ निषाद लांजवार की खास खबर एमएनएस न्यूज के लिए। प्रफुल्ल जी गोटे पाटिल, राजू जी वाघमारे, जितकार जी, अतुल जी लोटे, रिया पटेल, बंडू सावर बांधे, सन्माने भगतराव जी पायवाट, परंतु ज्या काही घटना घडल्या असतील आणि मागच्या वेळेचं वातावरण त्यामुळे कुठेतरी हार सेवक भावना झाले, परंतु आपल्या सर्वांना माहिती आहे की आजचं वातावरण संपूर्ण देशामधलं बदललेलं आहे। छत्तीसगड असो, मध्य प्रदेश असो की राजस्थानमधून झालेल्या निवडणुका या केंद्र आणि राज्य सरकारच्या नाकर्त्यावर त्या सर्व जनतेने शिक्कामोर्तब केलेले आहे। आणि आज संपूर्ण देशामध्ये आपण पाहतो की नरेंद्र मोदी ही कधी आता पंतप्रधान होऊ शकणार नाहीत अशा प्रकारची परिस्थिती देशामध्ये निर्माण झाली। त्यांनी दिली आश्वासनं पाळली नाही, कुठेही त्यांनी साडेचार वर्षामध्ये जनतेला समाधान मिळेल अशा प्रकारचं कुठलंही त्यांनी एखादी योजना आणली नाही। फक्त योजनांचं नाव बदलवण्याचं काम काँग्रेस पक्षाचं त्यांनी केलं आणि आज आपण पाहतोय की संपूर्ण वातावरण त्यांच्या विरोधामध्ये देशामध्ये निर्माण झाले। दक्षिणेकडला जरी भाग आपण घेतला, मग केरळ असो, तामिळनाडू असो, कर्नाटक असो, आंध्र असो, ही राज्य आता नरेंद्र मोदींना साथ देणारे नाहीये पंतप्रधान पदात।
काहीतरी करू शकलं नाही. लोकांचा विश्वासघात झाला त्याबद्दल मी एवढं सांगणार आहे की लोगोने मोदी को वोट किया था, लोगोने मोदी को वोट दिया था, उनके अच्छे दिन का इंतजार किया था. देश को क्या पता था वो भूल जाएंगे हमें, देश को क्या पता था वो भूल जाएंगे हमें, कसूर उनका नहीं था. चर्चा सुरू आहे पण देशाच्या प्रधानमंत्र्यानं लोकसभेमध्ये उभं राहून भ्रष्टाचाराच्या बद्दलचा खुलासा करण्याचं धाडस नाही. राहुल गांधींनी आता एवढं त्याला पिटून काढलंय, राहुल गांधींचा एवढा घनाघात चालू आहे, मोदी पूर्ण घाया झालेले आहे. आणि आता हीच उद्याचे 2019 चित्र मित्र आपल्याला निर्माण करायचं आहे. राहुल गांधींच्या खांद्याला खांद्याला साथ करून आपल्याला हे सरकार उलटून टाकायचं आहे अशा प्रकारची विनंती करण्यात आली. जे त्याची कर्जमाफीची गोष्ट केली, मी देवेंद्रने म्हटलं की संसगन करा, ते म्हटले काही आता अभ्यास चालू आहे. इकडे शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरू आहे, इकडे देवेंद्रांचा अभ्यास चालू आहे. तुमच्या बघी किती शेतकऱ्याला कर्जमाफी मिळाली? तर शेतकऱ्या कर्जमाफी नाही आहे. तिकडे मेवळ चौकशी, मेवळ नीरव मोदी, मेवळ चौकशी, मल्ल्या हजारो कोटी रुपयाला या देशाच्या बँकेला चुना लावून कुठे गेले? कुठे गेले? पळून गेले. आमचा शेतकरी कुठे झाला? तो गरीब आपला कष्टकार दिवस रात्र मेहनत करतो, शेतामध्ये जे पिकवलं ते उगवतो, परंतु त्या शेतकऱ्याला कर्ज माफी द्यायला 10 अटी घातल्या असतात. आम्हाला सरकारने विचारायचं की शेतकऱ्याला देताना 10 अटी आहेत आणि मेहूल चौक मेहूल पिरो मोदी मेहूल चौकशी ते 1000 कोटी रुपये या सुराला पळून गेले, त्यांना कोणत्या अटी घातल्या? आणि म्हणून कोणत्याही आघाड्यावर सरकारचं अपयश हे पदोपदी अधोरेखित होत. आता जशा निवडणुका समोर आल्या, आता रामाचा जप सुरू झाला, राम मंदिर बनायंगे. आणि मग 5 वर्ष तुम्ही राहतील, केंद्र सत्तेवर होता मग घबरा होता. मला तर गेले 30 वर्षापूर्वी आठवत आहे, लालकृष्ण अडवाणी यांनी राम मंदिरासाठी रथयात्रा काढली, बरोबर ना? मला भाजपवाल्याला विचारायचं आहे, अरे त्यावेळी आमच्या लोकांनी राम मंदिर बांधण्यासाठी दिलेलं आहे, विटा कुठे गेल्या? यवतमाळने काय चर्चा केली त्या गावाला दत्तक घ्यायचं प्रधानमंत्र्यांनी आश्वासन दिलं, त्या गावात आत्महत्या आजही चालू कोणी नंतर गेलंच नाही. निवडणुकीच्या काळ आले, चाय पे चर्चा करून तिकडे मोदी गेले, काय पिऊन आले, गप्पा मारून आले, प्रधानमंत्री झाल्यावर त्यांनी गेले गावात माणसं किती गेले हा सगळ्यात जास्त माणसं मालिका कुठल्या गाव तुमचे? दाभोळी, यवतमाळ जिल्ह्यात दाभोळी तिथे गेले. नंतर काय चाललंय? माणसं मानतात त्याची किंमत नाही, माणसं मानतात त्याची किंमत नाही. आम्ही गायीला सुद्धा आई प्रमाणे मानतो, वादच नाही त्याच्यामध्ये. गायी देवता पण मानतो, तक्रार नाही, पण गायीच्या नावाखाली राजकारण कधी काँग्रेसने केलं नाही. गायीच्या नावाखाली काँग्रेसने काही समाजासमोर विदुष्ट काम कधी केलं नाही, परंतु यांनी गायीचा उपयोग युपीपासून त्या तिकडच्या मुख्यमंत्री योगी त्यांनी सगळा उपयोग राजकारणासाठी. अरे माणसं म्हणतात ते बघा ना, गायीला वाचवा हरकत नाही, पण गायीच्यावर माणसं वाचवा. 15,000 माणसं मेली महाराष्ट्रामध्ये, या 15,000 माणसाला वाली कोण आहे? या 15,000 माणसाला वाली कोण नाही. माणसं म्हणतात 15,000 माणसं, त्याला वाली कोण नाही. मित्र आता म्हणायची वेळ आली, मोदी कहताय चाय चाय, मोदी कहताय चाय चाय, योगी कहताय गाय गाय, अब तुम बोलो भाजप को बाय बाय, की म्हणायची वेळ.
आता याला बाय बाय करायची वेळ आलेली आहे. यांनी चायवर आणि गायवर राजकारण केलं, आता याला बाय बाय करा. तुमच्या अधिकाराचं खऱ्या अर्थाने आपलं शासन या देशात आणि राज्यात तुम्ही आणलं पाहिजे. मगाशी राधाकृष्ण म्हणून गेले, मगाशी गोपालभाई म्हणून गेले, माणिकराव म्हणले, नानाची किंमत तिकडं काय इकडं काय. आज आम्ही आधारभूत किमतीच्या घोषणा यांनी मोठ्या केल्या. आम्ही या देशामध्ये आधारभूत किंमत देऊ, सरकारी अन्नधान्य खरेदी करण्याचे शेतकऱ्यांसाठी उघडल्या जाण्याची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी भरपूर केले. उघडले किंवा आधारभूत किंमत उघडायला दुकान उघडली का सरकारी माल घेतल्या गेल्या का शेतकऱ्याचा लाभ मिळाला का आधारभूत किमतीवर. आज अमित शहा आणि मुंबईमध्ये सर कुठे म्हणलं कुठे सगळं होती अमित शहाच्या दिल्लीमध्ये अमित शहानी पक्षाच्या कार्यकारिणीमध्ये इथे सांगितलं की राहुल गांधींना आम्ही आव्हान करतो, त्यांनी सिद्ध करावे की मोदींनी शेतकऱ्यांना दीडपट भाव दिला की नाही. हे आज दिल्लीच्या कार्यकारिणीमध्ये अमित शहा राहुल गांधींना आव्हान करतात की आम्ही शेतकऱ्याला दीडपट भाव दिला की नाही सांगा. म्हणून आम्ही दिला रे, आम्ही चॅलेंज करतो असं म्हणतो. मला अमित शहाला आव्हान करायचं आहे, तुम्ही जर दीडपट भाव दिला असेल ना तर साकोलीला या आणि शेतकऱ्याच्या मध्ये उभं राहून सांगा मी दीडपट भाव दिला म्हणून. किंमत असेल तर किंमत तुमच्यामध्ये असेल तर तुम्ही महाराष्ट्रात या. त्या विदर्भातल्या गरीब माणसाच्या इकडे स्टेजवर नाही, सिक्युरिटी काढून त्याचा त्या माणसाच्या मध्ये उभं राहा आणि मग सांगा की दीडपट भाव आम्ही लोकांना दिला तर मानू तुम्ही खऱ्या अर्थाने किंमत तुमची आहे. तिकडे काय सांगा पक्षाच्या कार्यकारिणीमध्ये की आम्ही दीडपट भाव दिला आणि आम्ही हमी आम्ही तो चॅलेंज देतो राहुल गांधींनी काय गोष्टी तुम्ही अब की बार मागच्या वेळेस म्हणले होते भाईयो बहिणो अब की बार मोदी सरकार. आता विदर्भात मी फिरलो, लोकांना विचारलं अब की बार, लोक म्हणते बस कर यार. लोकांनी हात जोडले. विदर्भामधल्या सभेमध्ये मी लोकांना विचारलं 2014 मध्ये म्हणले होते अब की बार मोदी सरकार, आता काय म्हणतात अब की बार तुम्ही बस कर यार बोलतो. आता लोक म्हणतात बस कर यार, हा नवीन नारा जर शिका करा अब की बार म्हणले की बस कर यार. कारण की आता अंत झाला आमचा. सांगायचं बोलला तिकडे सांगितलं होत भाईयो बहिणो अच्छे दिन हे नाही. नितीन गडकरींना विचारलं काय हो अच्छे दिन काय झालं, अरे अच्छे दिन काही कमी नाही होते. गडकरीच्या टीव्हीचा इंटरव्ह्यू पाहा युट्यूबवर पहा. गडकरीला लोकांनी विचारलं, पत्रकारांनी विचारलं गडकरी साहेब अच्छे दिन तुम्ही सांगितलं होता केव्हा येणार ते सांगा. गडकरी म्हणजे अच्छे दिन कमी नाही होते, पोचगाव में बोलना पडता है. हा देश अतृप्त आत्म्यांचा देश आहे. आता म्हणजे तुम्ही अतृप्त आत्मे हे तुम्हाला म्हणून टाकलं तर तुमच्या आत्म्याला सांगतो अतृप्त आत्मे तुम्ही हात घेऊन. भाजपच्या सभेमध्ये काळे कपडे कुणी घालून जायचे नाही, म्हणजे आता कपड्यावर सुद्धा बंदी तुमच्या, बोलायला बंदी आहेच, बोलायला सुद्धा बंदी आहे. या देशामध्ये पत्रकाराला लिहायला बंदी, तुम्हाला काही सांगायला बंदी. आणि साहित्य संमेलनामध्ये सुद्धा अभिव्यक्ती स्वातंत्र्य ज्याला म्हणो माणसाला कुठे भाषण सुद्धा सरकारच्या विरोधात करायचं नाही. आणि अध्यक्षांचं भाषण किंवा पाहुण्यांचं भाषण जर सरकारच्या विरोधात असेल त्या पाहुण्याला सुद्धा घेऊन येण्यापासून बचाव करायचा. अशा प्रकारची जर भावना आणि भूमिका त्या साहित्य संमेलनामध्ये, त्या साहित्य संमेलनामध्ये साहित्यिक लेखक विचारवंत कवी येतात, आपली भूमिका देशाच्या बाबतीत मांडतात, राज्याच्या बाबतीत मांडतात, साहित्याच्या माध्यमातून लोकांचं इकडे लोकशिक्षण करण्याचं काम महाराष्ट्राची परंपरा जी राहिलेली आहे त्या साहित्य संमेलनामध्ये सुद्धा जर सरकारच्या विरोधात बोलायचं नाही ही जर बंदे मुस्लिमांसाठी होत असेल तर तुम्हाला हे चालेल का? मी सांगावा चालेल का तुम्हाला? चालेल का? तुम्हाला बोलू देणार नाही, कपडे तुमच्या पद्धतीने तुम्हाला घालू देणार नाही, तुम्हाला खाऊ देणार नाही. या सरकारला आता राहायची गरज आहे का? यांना मतदान काळात तोडलं, यानं तोडणारे मतदान मागतात तुम्ही काल तोडले कुठल्या तोंडाने हे मतं मागतात तुम्हाला? ज्यांनी या देशाचं सगळं वैभव हिरावून घेतलं, देशाचे सर्व सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आज म्हणतात की या लोकशाहीला धोका यांच्यापासून आहे. आमचं सर्वोच्च न्यायालयाचं रिमोट कंट्रोलने चालतं याच्यामधून हे सांगणारे सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश सुद्धा बोलतात. कोर्टाची अवस्था ही आहे,
शेतकऱ्याची अवस्था ती आहे, बेरोजगाराची अवस्था अवस्था ही आहे, बेरोजगार मजुरांची अवस्था ही आहे, मग व्यापाऱ्यांची अवस्था काय विचारा, जीएसटी पासून व्यापारी त्रस्त आहे, समाजातला कुठला घटक, समाजाचा कुठला घटक यांच्या बाबतीत कुठल्या मला कोणी शिकवणी गोष्ट नाही, त्यांचा फक्त आता शेवटचा उपाय घेऊनच आहे, सत्तेतून पैसा, पैशातून पुन्हा सत्ता, म्हणजे आम्ही पैसे आमच्याकडे एवढे आहेत की आम्ही पैसे खर्च करू, मत विकत घेऊ, अशा प्रकारच्या अविर्भावामध्ये फाटामध्ये आज हे सत्ताधीश जे आहेत ते वागत आहे. आणि खोटं बोलायचं रेटून बोलायचं, सरकारची पूर्ण यंत्रणा, सरकारची पूर्ण यंत्रणा यांच्या भिंतीने असे लागून गेली आहे, अशा प्रकारच्या अविर्भावामध्ये वागणारी मित्र ही सगळी मंडळी आहे, आणि मग यांच्यापासून तुम्ही सावध राहिलं पाहिजे ही मला आपल्या सर्वांना या ठिकाणी आग्रहाची विनंती आहे. कधी आले होते का घरी बसत अश्रू पुसायला, कधी आले होते का नागपूरला, कधी आले होते विदर्भामध्ये आमच्या भंडारा गोंदिया गडचिरोली या भागात निघून गेले का, कुठे जातात, दिल्लीमधल्या नटनट्यांना भेटायला वेळ मिळतो, नटनट्यांना दिल्लीला भेटायला वेळ मिळतो, इथं बिलकुल भेटा भाऊ आमचं काही नट नटांना भेटा, नट्यांना भेटा, काय करायचं का, शेतकऱ्याला तरी एकदा भेटा, शेतीमालाच्या भावाबद्दल एखादं विचारपूस करा, अडचणीच्या काळामध्ये निवडणुकीचा विषय नाही मित्र, ही जी वस्तुस्थिती आहे, जे वास्तव आहे, हे आपल्या समोर बोलण्याचा माझा प्रयत्न मित्र, हे तर नाही केलं, आपण कोणापुढे लोटांगण घालत आहोत, कोणापुढे आज आम्ही या सगळ्या गोष्टीला आपण पुढे जाणार आहोत, कारण देशामध्ये जर ही मंडळी चुकून जर पुन्हा आली तर तुम्हाला निवडणुकीला पुन्हा मतदानाला संधी मिळणार नाही, मला मतदार मतदारच म्हणजे तुमच्याबद्दल द्यायची चुनावी जुगात आम्हाला 3 महिन्यामध्ये आता घोषणा बघा, 3 महिन्यामध्ये आरक्षण देतील, 3 महिन्यामध्ये सध्या आम्ही अमुक करू, नोकरी देऊ, बेरोज भरती सुरू करू, हे 3 महिने फक्त बघत राहा, चॉकलेट वाटण्याचं काम सुरू असते, चॉकलेट वाटण्याचं लहान मुलाला जर काही लढत्यावर चॉकलेट देतं ना, आईचं तरी मातृत्व आहे, आई बिचारी त्या ठिकाणी तुमचे मान कापण्याचा प्रयत्न सुरू आहे. उद्धव ठाकरे काय म्हणतात, गेलेले भाजपवाले म्हणतात, अमित शहा म्हणतात उखाड देंगे फेंक देंगे, ही भाषा झाली, इकडे म्हणतात शिवसेनेको उखाड देंगे फेंक देंगे, शिवसेने म्हणतात आघाडी गेली चुरीत, म्हणतात युती गेली चुरीत, हे गेले चुरीत, ते म्हणतात फेक देंगे, यापेक्षा इतकं उखाडणे का काम तुमने करना चाहिए, तुम्ही केलं पाहिजे, मला आघाडीची विनंती त्यांना करायचं आहे, की मस्तवार झालेले आहेत, सत्य पुढे यंत्र शांत चालत नाही, मतदान कधी आहे, आणि म्हणून आगामी काळामध्ये रात्र वैराची आहे, त्या सगळ्या मंडळींना जागा दाखवा, ज्याला सरकार चालवता येत नाही त्यांच्या हातात तुला सरकार आपल्याला द्यायचं नाही, त्यामुळे सेवक भाऊ पुढाकार घ्या, तुला वजन तुमचा चालू आहे, वाढत नाही, वाढलेला आहे, वाढलं तर लागते वजन वाढलेला आहे, भिग्यामुळे वाढलं माहिती तुमचं न्यूज लाईव्ह की खबर देखने के लिए आज ही एमएनएस हिंदी ऐप प्ले स्टोर से आज डाउनलोड करें और हमारे चैनल को सब्सक्राइब करें, तब तक